नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत आणि त्यामध्ये रामाचं नाव आहे तसंच रहीमचं नाव पण आहे। त्याच्यामध्ये अब्बाजान चचाजान आहेत आणि त्याचबरोबर जय श्रीरामचा नारा सुद्धा आहे। पण हे सगळं तसं पाहिलं तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असतानाच अचानक एक व्हिडिओ व्हायरल झालाय। तो व्हिडिओ एमआयएमचे सर्वे सर्वा असदुद्दीन ओवेसी यांचा आहे आणि तो चिंताजनक आहे। तो याच्यासाठी चिंताजनक आहे कारण त्यात थेट हिंदूंना धमकी दिली गेली आहे। धमकी अशा स्वरूपाची की जेव्हा मोदी आणि योगी नसतील तेव्हा कुठे जाल, त्यावेळेला मुसलमान बदला घेतील त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या अन्यायाचा। हा अन्याय खास करून कधी झाला ज्याची गोष्ट ओवेसी आपल्या वक्तव्यात नमूद करतायत, तो कार्यकाळ हा मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतरचा आहे। अशा प्रकारची वक्तव्य ही निवडणुकीच्या काळात केली गेली आहेत। जर केली गेली असतील तर ती अधिक गंभीर आहेत आणि या निमित्तानं राजकारण कुठल्या पातळीवर जात आहे। उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये विकासाची चर्चा होते की होत नाही हेही लक्षात घ्यायला हवं आणि अशा प्रकारच्या हिंदू विरुद्ध मुसलमान या लढ्याचा अंतिमतः फायदा कुणाचा होतो हे लपून राहिलं नसलं तरीही या प्रकारच्या चर्चेची गरज का असते, या निमित्तानं होणारी चर्चा आपल्याला लक्षवेधीत आज ऐकायची आहे। पण त्यातला मूळ मुद्दा असा की ओवेसींनी इतक्या थेट हिंदूंना आव्हान द्यावं अशी परिस्थिती खरंच घडली आहे का? देशातला मुसलमान हा गेल्या 2014 पासून आज तागायत प्रताडित झालाय का? देशातल्या मुसलमानाच्या साठीची इतकी भयानक परिस्थिती असेल तर तो बदला घेण्याच्या साठीचा विचार करतोय का? आणि हे जर असं काहीच नसेल तर ओवेसींवर कायदेशीर कारवाई होणार आहे का? चर्चेत यानिमित्तानं इतरही अनेक प्रश्न येतील आणि आता उपस्थित केलेल्या सध्याच्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह लक्षवेधीत आजची चर्चा, ओवेसींची हिंदूंना धमकी। ओवेसींकडून हिंदूंच्या विरोधात पहिल्यांदा वक्तव्य झालेली नाहीत। ओवेसींचं राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठापन हे सुद्धा त्यांच्या भावाच्या एका अशाच अत्यंत खळबळजनक वक्तव्यातून झालेलं होतं। फक्त 20 मिनिटांसाठी पोलीस हटवा, काय होतंय ते पहा। इथपासून आत्तापर्यंत मुसलमानांच्या अन्यायाच्या अनेक कहाण्या ओवेसी वारंवार सांगत असतात, पण यावेळेला त्यांनी केलेलं वक्तव्य हे जरा जास्तच चिंताजनक वाटतं आहे। कारण त्यात सरळ सरळ बदल्याची भावना आहे आणि बदल्याच्या भावनेला धार्मिकतेचा रंग आहे। ओवेसी काय म्हणतात ते त्यांच्या शब्दात आपण ऐकणार आहोत। याद रखो मेरी इस बात को, हमेशा योगी मुख्यमंत्री नहीं रहेगा, हमेशा मोदी प्रधानमंत्री नहीं रहेगा, और हम मुसलमान वक्त के एतबार से खामोश जरूर हैं, मगर याद रखो हम तुम्हारे जुल्म को भूलने वाले नहीं हैं, हम तुम्हारे जुल्म को याद रखेंगे। अल्लाह अपनी ताकत के जरिए तुम्हारा तुमको निस्तो नाबूद करेगा इंशाअल्लाह। याद रखो मेरी इस बात को, हमेशा योगी मुख्यमंत्री नहीं रहेगा, हमेशा मोदी प्रधानमंत्री नहीं रहेगा, और हम मुसलमान वक्त के एतबार से खामोश जरूर हैं, मगर याद रखो हम तुम्हारे जुल्म को भूलने वाले नहीं हैं, हम तुम्हारे जुल्म को याद रखेंगे। अल्लाह अपनी ताकत के जरिए तुम्हारा तुमको निस्तो नाबूद करेगा इंशाअल्लाह। या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत मुंबईच्या आमच्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ राजकीय विश्लेषक या नात्यानं संजयजी ठाकूर आहेत। आपल्या सोबत तीन पक्षांचे प्रवक्ते आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते थोड्याच वेळात सोबत असतील, त्याच निमित्तानं एमआयएमचे प्रवक्ते आपल्या सोबत प्रभाकर पारदेजी आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत प्रवीण घुगे आहेत। सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय। माझा पहिला आणि थेट प्रश्न आताच्या घडीला संजय ठाकूर यांना आहे। संजयजी, ज्या पद्धतीनं ओवेसी बोलतायत हे नक्की कुठून येतं?
हे बघा प्रसाद जी, हे कुख्यात ओएसी ब्रदर्स, हे बंधू जे आहेत ना, यांचं कामच असं आहे, ही धमकी बघा जरा तुम्ही, आणि का नाही करणार हे लोक. सध्या जिथे आपण बसलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये, सत्तेचा लालच घेऊन सत्यासाठी सत्तेमध्ये येण्याकरिता जे हिंदुत्वाचे प्रमुख मानले जाणारे पक्ष होते ते लोक गेले. कोणाबरोबर? ज्या लोकांनी हिंदूवादी दहशतवादाचं नाव देऊन हिंदू आतंकवादचा प्रिन्सिपल ज्या लोकांनी दिला त्यांच्या सोबत जाऊन जेव्हा जे लोक सत्तेमध्ये बसतात तेव्हा अशा प्रकारचे हे मुस्लिम नेतृत्वाच्या मनात अशी या प्रकारचा असा प्रश्न येऊ शकतो. पण मला हे सांगायचं आहे लोकांना की जर का अत्याचार झाला होता मुस्लिमांवर तर तुम्ही सध्या बघा, आजादी जेव्हा आम्हाला मिळाली किंवा जेव्हा आमचं पार्टीशन झाला, पार्टीशन नंतर जे मुस्लिम लोक जे राहिले हिंदुस्थान मध्ये त्यांचा परसेंटेज किती होता आणि ते सध्या किती वाढलेले आहेत. तो अत्याचार झाला त्यामुळे वाढलेले आहेत की तुम्हाला सोय सुविधा दिली गेली या देशात म्हणून तुम्ही आता इतके वाढले आहेत. पण जोपर्यंत हे लोक सत्तेसाठी अशा प्रकारचं अनिष्टकारक कुख्यात गठबंधन करत असतील आणि सत्तेसाठी देशविरोधी ताकदांसोबत जात असतील तोपर्यंत लोकांचा मन असा वाढेल आणि लोक असं बोलू शकतात. आताच्या घडीला आपण सांगताय की लोकांना हे धारिष्ट येतं कुठून. मला या निमित्तानं पटकन प्रभाकर पारदे यांना बोलतं करायचंय. प्रभाकरजी, अशा प्रकारची वक्तव्य आपल्या नेत्याकडून व्हावीत आणि तुम्ही समर्थनासाठी पुढे यावं हे चिंताजनक नाहीये का? जी, मूळ मुद्दा असा आहे की आजचा हा विषय डिबेटचा होऊ शकत नाही. का नाही? तुम्ही ज्या पद्धतीनं हिंदूंना ओवीसीला ओवीसी साहेब हिंदूंसाठी बोलले असं जे सांगतात ते साफ चूक आहे. साहेबांनी कुठं हिंदूंचं नाव घेतलं नाही, हिंदूंचा शब्द पण नाही. ते पोलिसांसाठी उद्देशून असलेलं ते स्टेटमेंट आहे. पोलिसांसाठी स्टेटमेंट आहे मग तर जास्त गंभीर नाही. हे हिंदूंसाठी नाही, हे पोलिसांसाठी असं तुम्ही सांगताय. पोलिसांना जात धर्म पंथ काही नसते, पोलीस आहे. तुम्ही पाहिलं असेल मागच्या उत्तर प्रदेशमध्ये त्या कासगंजमध्ये त्या मोहम्मद अल्ताफला पोलीस स्टेशनमध्ये त्याचा जीव गेलाय, त्याची हत्या झालेली आहे. हाथरस मध्ये ती दलिताची जी मुलगी आहे तिच्या बाबतीत पोलिसांनी काय कसे वागले ते तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. त्या कुलदीप सेंगरला पोलिसांनी कसं पाठीशी घातलं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. अजय मिश्रा जो टोनी आहे ज्याला तो मंत्री आहे सध्या केंद्रीय मिनिस्टर, त्याला पोलीस कशी पाठीशी घालत आहे ज्यांनी शेतकऱ्याचे चिडून हत्या केली त्या पोलिसांबाबत साहेब बोललेले आहेत. तुम्ही म्हणता हे पोलिसांबद्दल आहे, हे हिंदूंबद्दल नाही, इतकं स्पष्ट तुमचं मत आहे. संजयजी, मान्य होऊ शकतं? परत ऐकून द्या त्यांना. संजयजींचा पूर्ण भाषण ऐका. बिलकुल ऐकलंय म्हणून तुम्हाला सांगतोय. जर का पोलिसांबद्दल आहे मग जास्त गंभीर आहे. तुम्ही काय सांगताय पोलीस लोकांना की जेव्हा मोदी आणि योगी नसणार तेव्हा तुम्ही काय करणार? काय करणार तुम्ही? मग एक छोटं याच्यातली आठवण देतो. एकच मिनिट प्रभाकरजी आणि संजयजी, आपण दोघांच्यासाठी एक आठवण देतो. मग हे विधान हे त्यांच्या भावाच्या विधानासारखंच निघालं की 20 मिनिट पोलीस काढा तुम्हाला दाखवून देऊ अशी धमकी जेव्हा दिली गेली होती त्या धमकीत आणि आजच्या धमकीत काय फरक आहे मग प्रभाकरजी? बघा, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा सातबारा काय मोदीच्या किंवा योगीच्या नावावर जन्मभर केलेला नाही. 5 वर्षासाठी ते मुख्यमंत्री आहेत. उद्या या सरकार बदलेल, सरकार बदलल्यानंतर पोलीस कुणाचा आदेश ऐकतात? मग त्या ज्या पोलिसांनी योगीच्या सरकारमध्ये राहून ज्या चुकीच्या पद्धतीनं काम केलेलं आहे, कायदा हातात घेऊन काम केलेलं आहे, त्यांना त्यांची जागा तर आम्ही दाखवू नंतर. संजय ठाकूरजी, आपण उत्तर प्रदेशच्या राजकारणाला बारीक लक्ष ठेवून असता हे पोलिसांवरचे आरोप किती गंभीर मानायचे? नाही, यांचं म्हणणं काय आहे बघा, यांची हिंमत बघा जरा. उत्तर प्रदेशात तुम्ही ओआयसीची सरकार बनणार का हो आणि ओआयसीची सरकार येणार का आणि तुम्ही काय दाखवणार पोलिसांना? म्हणजे कुणाला ते काय बोलतात की हे टाइम बघून आता थांबलेले म्हणजे टाइम बघून म्हणजे जेव्हा सत्तेत येणार तुम्ही तेव्हा तुम्ही लूटपाट करणार हिंदू लोकांच्या. जसं तुम्ही अमरावतीमध्ये तुमच्या लोकांनी घुसून जसं लूटपाट केली, दुकानं जाळली, लोकांना मारली, तसं करणार का तुम्ही? असं सांगायचं आहे का तुम्हाला? अमरावतीची दंगल उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर घेऊन केलेला तो कार्यक्रम आहे. आपण महाराष्ट्राच्या बसलेलो म्हणून सांगतोय. जेव्हा आपण हे डिबेट करतो जेव्हा ओवैसी हे सांगतात की जेव्हा मोदी आणि योगी नसणार तेव्हा आम्ही बघू. तुम्ही सांगतायत
की पोलिसांबद्दल आहे, म्हणजे तुम्ही सत्य देऊन पोलिसांचं काय करणार आहे? काय करणार आहे तुम्ही पोलिसांसोबत? आता हिंदू मुस्लिम दंगल होत नाही हे विसरून जा। उत्तर प्रदेशात हिंदू मुस्लिम दंगल झालेला नाही, मोदींचं सरकार आल्यानंतर गुजरात मध्ये हिंदू मुस्लिमचं दंगल झालेला नाही। पण जिथे जिथे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष सत्तेत आहे तिथे तिथे आहे दिन तुम्ही बघा तिथे दंगली होत आहेत, त्याचा बदल का नाही बोलत तुम्ही? ते भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पाठीमागचे लोक घडून आणतात याबद्दल देश आता अनेक बॉम्बस्फोटामध्ये तुम्हाला कोण प्रज्ञा ठाकूर ते मिळाली ते कोण होते? ते ठाकूरच्या प्रकरण सुद्धा खोटा होता, या खोटाने लोकांचं निदर्शनात आणून दिलंय। यावर थोडं चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे। आपल्याला प्रभाकर पारदे तुमच्यासाठीचा थेट प्रश्न आहे। तुमचं म्हणणं आहे की तुमचे नेते पोलिसांना काही संदेश देऊ इच्छित आहेत, तुम्हाला या संदर्भात काहीही गैर होतंय असं वाटत नाहीये। प्रवीण घुगे आपल्यासाठीचा प्रश्न, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून आपण आहात, मुळात संकेत काय आहेत? ओवेसी थेट सांगतायत आम्ही सत्तेत आलो तर पोलिसांना त्यांच्या करणीची त्यांच्या कर्माची शिक्षा मिळेल, हे वाक्य किती गंभीर आहे। आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते उत्तर प्रदेश मधल्या सत्तेचे प्रतिनिधी म्हणून या सगळ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहात का? प्रवीण घुगे आपल्यासाठी प्रश्न आहे, माईक सुरू करावा, आपण बोलण्यापूर्वी माईक सुरू करावा। मुळामध्ये आता जे प्रभाकरजींनी सांगितलं मी असं म्हणतो की खूप गंभीर आहे। अहो एका बाजूला अशा प्रकारचं ललकार दिली जाते आणि दुसऱ्या बाजूला हे सांगताय की ही ललकार हिंदूंना नाही तर पोलिसांना नाही। अहो हिम्मतच कशी होते? यापूर्वी सुद्धा पोलीस हटवा 20 मिनिटे आणि त्या ठिकाणची परिस्थिती इथल्या 20 कोटी भारी पडतील हे कुणाला ललकार नाही हो? आणि आज सुद्धा तुम्ही असं म्हणताय की पोलीस योगी राहणार नाहीत आणि मोदी राहणार नाहीत आणि उत्तर कोण देईल तर कायदा आणि सुव्यवस्था देईल असं तुम्ही म्हणत नाही। उत्तर कोण देईल तर मुसलमान उत्तर देईल म्हणताय, मुसलमान संयम राखतायत, म्हणजे कुणाला भडकवतायत ते? मला असं वाटतं की या पद्धतीनं केवळ संविधानाला हे ललकार नाही, तुम्ही या ठिकाणच्या व्यवस्थेला ललकारतायत, या ठिकाणच्या संविधानानं बनवलेल्या व्यवस्थेला तुम्ही ललकारतायत। मला असं वाटतं की या संविधानावरती जनता विश्वास नाही, या ठिकाणच्या व्यवस्थेवर। प्रवीणजी चुकीचं इंटरव्ह्यू करू नका, प्रवीणजी चुकीचं बोलू नका। त्यांनी ते मुसलमान जवाब देईल असं नाही म्हटलंय, मुसलमान याद रखेगा म्हटलंय। मुसलमान येत नाही प्रभाकर पारदे, मुसलमान याद रखेगा, मुसलमान लक्षात ठेवून करणार काय आहे? करणार काय आहे? निवडणुकीच्या माध्यमातून त्याचं उत्तर देणार आहे का रस्त्यावर उतरणार आहे? सांगायचं काय आहे ओवेसींना? मुळात अशा प्रकारची भाषा एका सभ्य सुशिक्षित बॅरिस्टर आहेत ना, ते बॅरिस्टर राजकारण्याच्या तोंडी का असते प्रभाकर पारदे? आणि दुसऱ्या संपूर्ण भाषण आहे का संविधान काय ते समजा तुम्ही, या जाणून बुजून केलेला वक्तव्य आहे आणि हिंदू लोकांचा विरोधाचा वक्तव्य आहे मुस्लिम लोकांना पोलराइज करण्यासाठी आणि ते सांगण्यासाठी की आम्हाला तुम्ही घ्या सत्तेत, आम्ही हिंदू लोकांचा जे काय त्यांचं म्हणत असेल ते करायची तयारी आहे त्यांची म्हणून। आणि मी परत सांगतो, अमरावतीचं उदाहरण का दिला? अमरावतीचं उदाहरण याचा करिता दिला की अमरावतीमध्ये जेव्हा कॉम्बिंग ऑपरेशन केलं गेलं तेव्हा त्या भारी मात्रेमध्ये हत्यार बरामद झाले त्यांच्या घरातून। दुसरा तुम्हाला एक सांगतो, मला अपेक्षा होती भारतीय जनता पक्षाचे प्रवक्त्यांकडून की अरे मोदी आणि योगी गेले तरी सुद्धा हजारो नाही लाखो मोदी आणि योगी आता झालेले आहेत सध्या हिंदुस्थानामध्ये, आणि कोणीतरी जाऊन सांगा ओवेसीला की आता तुम्ही काहीच नाही करू शकणार, आणि जर का असं काय तुमच्या मनात आला तर तुम्हाला तिथेच पाठवीन जिथून तुम्ही आलेले आहोत। प्रभाकर पारदे उत्तर आहे का याचं? मोदी आणि योगी नसतील तेव्हा बघून घेऊ, इथपर्यंत विचार सुद्धा का पोहोचला? मग ओबीसी नसतील तेव्हा काय होणार आहे मुसलमानांचा असा कोणी प्रश्न विचारला तर? या देशात माणसं किती आली किती गेली, परंतु या देशाचा कायदा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिले त्या संविधानाला विश्वास आहे, संविधानाला साक्ष ठेवून संविधानाच्या चौकटीत राहून त्यांचं नेहमी भाषण असतंय बोलणं असतंय, कोणत्या जातीच्या आणि धर्माच्या विरोधात
आधी मीडिया आणि मीडियामध्ये जी चर्चा होत असते ती चर्चा जी आहे ती तोडून मोडून केलेली चर्चा असते. तोडून मोडून कशी काय असू शकते प्रभाकर पारदे? नाही नाही, प्रभाकर पारदे हा बचाव कसा काय असू शकतो? अहो आत्ताच्या घडीला तुम्ही स्वतः तो बाईट ऐकलात, म्हणजे ते काय बोलले ते ऐकलं, एक म्हण आहे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने ती माहिती असेल, पढे लिखे को फारसी क्या हाथ कंगन को आरसी क्या, तुमच्या समोर घटना आहे ना, ते काय बोलतायत ते दाखवलं गेलं प्रभाकर पारदे. मुसलमानांना भडकवण्याचा हा प्रयत्न आहे? साहेबांच्या भाषणात हिंदू हा शब्द नाही, साहेबांच्या भाषणात होता तुम्ही सगळेजण विवेकाने मोदींना सामना करू त्यांच्या सगळ्यांचा. साहेबांचं पूर्ण भाषण ऐकावं, पूर्ण भाषण ऐकावं तुमच्या लक्षात येईल. साहेबांनी हिंदू शब्द वापरलेला नाही, मीडियाने हिंदू हिंदू करून लोकांना भडकवण्याचं काम करू नये. केवळ तुम्हाला या सगळ्या विषयामध्ये मुसलमानांना या व्यवस्थेच्या विरोधात उभं करायचंय, या देशाच्या विरोधामध्ये उभं करायचंय, आणि या मोदींच्या आणि योगींच्या विरोधामध्ये उभं करून तुम्हाला तुमची वोट बँक करायची आणि ही सगळी इनकॅच करण्याचा प्रयत्न काँग्रेसला करायचा आहे. यावर एक मिनिट प्रवीण दुगे, एकच मिनिट. प्रमोद तिवारी आपल्या समोर आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मोहन तिवारी माफ करा, मोहन तिवारी आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं जोडले गेलेले आहेत. मोहनराव आवाज घेतोय आपल्या सोबत? जी आपल्या सोबत असलेल्या इतरांची विषय आपण त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले असतील, पटकन उत्तर द्या. हे सगळं घडवण्याच्या मागे काँग्रेस आहे हा भारतीय जनता पार्टीचा आक्षेप आहे. साहेब ओवेसी नावाचा पोपट बोलले आणि निवडणुकीत कोणाचा फायदा होतो याचं उत्तर त्या बीजेपी वाल्यांनी दिलं ना तर सगळं स्पष्ट होऊन जाईल. हा बोलता पोपट बीजेपीच्या बोलण्याने वाटतोय. आता 14 सालापासून नरेंद्र मोदी सत्तेत आलेले आहेत, त्यांनी ओवेसीवर साधी एक एमजी तरी केली का? 14 च्या आधी बोलत होते सत्तेत आले तर त्याला जेल करून टाकू, त्यांना भारतातून पाकिस्तानला पाठवून घेऊ. आधी एमजी नाही उलट जेव्हा अशा प्रकारचं डायरेक्टली मुसलमानांना भडकवण्याचं वक्तव्य केल्यानंतर तुमची जीव नाही उचलली जात, त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी नाही होत. अहो याचा सगळा फायदा काँग्रेसवाल्यांना उचलायचा असतो आणि म्हणून ह्यांची ही मिली बघत आहे. कुणीतरी भडकवू भाषण करायचं, उत्तर प्रदेशमध्ये 20% मुसलमानांना एकत्र करायचं, 20% मुसलमान आहेत उत्तर प्रदेशमध्ये, निव्वळ 20% मुसलमान आहेत साहेब. त्या 20% मुसलमानच्या मताला भाजप एवढी घाबरले की ओवेसीला बोलायला होते ती. ओवेसी काय बोलतोय? ओवेसी हेच बोलतोय की समाजवादीला काँग्रेसला मुसलमानांनी मतदान करू नका. तुम्हाला मोहन तिवारी असं वाटतंय उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस आणि समाजवादी हा मुसलमानांचा पर्याय आहे, मुसलमान भारतीय जनता पार्टीकडे वळणारच नाहीत असं तुम्ही स्वतः ठरवलेलं आहे का? नाही नाही, तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो, हिंदू आणि मुसलमान एकत्रित ज्या पक्षाला मतं मिळतील तो पक्ष तिथे सत्तेत येईल. कुठला पक्ष येईल तुमच्या लेखी? कुठला पक्ष येईल? मुसलमानाचा एक सिंगल मत त्यांना भेटणार नाही आहे. मुसलमानांवरती त्यांनी जे मागच्या योगी सरकारने अत्याचार केलेले ते जग जाहीर आहेत, ब्राह्मणांवर जे अत्याचार केलेले ते जग जाहीर आहेत, ते काही लपलेले नाही आहेत. आता ब्राह्मणांवर अत्याचार केले हे एक नवीनच आपण सोडताय पिल्लू, कारण तुम्हाला माहिती आहे की तिथे योगी आदित्यनाथ कोणत्या संप्रदायाचे, तुम्ही त्यांचीही जात काढता. आता मुद्दा इथे वेगळा आहे, मला पटकन संजय ठाकूर यांना बोलतं करायचंय. संजय ठाकूर, या सगळ्या माध्यमातून कोणत्या प्रकारचं मतविभाजन कोणाला अपेक्षित असतं? आणि योगी बोलतात म्हणून मतविभाजन होतं का? मोदी बोलतात म्हणून मतविभाजन होतं का? ओवेसी बोलतात म्हणून मतविभाजन होतं का? तिथे सध्या उत्तर प्रदेशची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसकडे पहिले मुस्लिम मतांचा हे होता, पण त्याचा नंतर ते शिफ्ट झालंय तिथे समाजवादी पार्टीकडे. आता काँग्रेस पक्षाच्या हातात मुस्लिम पण नाही राहिले. आता या नवीन यांचं आहे की ब्राह्मणांविरोधी अत्याचार केला, ब्राह्मण विरोध. अरे ब्राह्मणांच्या मत मिळून सुद्धा तुम्हाला काय होणार का? ब्राह्मणांच्या मतासाठी तुम्ही धडपड. ब्राह्मण सुशिक्षित कम्युनिटी आहे, त्यांना सर्व समजतंय की तुम्ही काय करताय तिथे, तुम्ही कसली डिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतायत तिथे. हे बोलून तुम्ही पहिला अपीजमेंट, काँग्रेस अपीजमेंट करून थकली दमली. आता ब्राह्मणांविरोधात त्यांना की अत्याचार झाला. अरे कुठे तुम्ही काय करता? काँग्रेसला सांगा तुम्ही, काँग्रेसच्या नेत्यांना, की जर का काँग्रेसमध्ये काँग्रेसचा काय हवं असेल तर तुमची काहीतरी आयडियोलॉजी व्हायली पाहिजे, आणि तुम्ही ते समोर आणून तुम्ही डेव्हलपमेंट बद्दल बोला, तुम्ही युवांबद्दल बोला, रोजगार बद्दल बोला. तुम्ही कशाला ब्राह्मण आणि मुस्लिम करता हो? कारण तुम्हाला सुद्धा बीजेपी नको, बीजेपी नकोय म्हणून तुम्ही काही करणार? बीजेपीला सत्तेसून दूर ठेवायला
तुम्ही समाजवादीला देणार, तुम्ही ओवेसीला देणार, तुम्ही कुणालाही देणार पण बीजेपीला येऊ देणार नाही, ही मानसिकता झालेली आहे काँग्रेसच्या लोकांची, म्हणून हे सर्व प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, यावर आपल्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांची भूमिका जाणून घेऊ. तांत्रिकदृष्ट्या ते आता जोडलेले गेलेले नाहीयेत असं समजलं. पटकन या आता थोड्या वेळापूर्वी संजय ठाकूर यांनी मांडलेल्या मुद्द्यातला एक पटकन मुद्दा उचलतो आणि प्रभाकर पारदेंसाठी प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित करतो. तो असा आहे, उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीमध्ये आपल्याला विकासावर चर्चा का करता येत नाही, एमआयएमला का करता येत नाही, भारतीय जनता पार्टीला का करता येत नाही, याचं उत्तर त्यांच्याकडून घेऊ. तुम्ही का करत नाही यात प्रसाद जी? जी, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे जर तुम्ही जर बारीक लक्ष ठेवून असाल तर तिथं साहेबांच्या अनेक सभा झालेल्या आहेत. प्रत्येक सभेमध्ये त्या त्या ठिकाणचे मुद्दे, नॅशनल लेवलचे मुद्दे सगळे बोलून चालू आहेत. परंतु हे कानपूरचं नेमकं भाषण उचललं, त्याच्यातलं एक वाक्य उचललं नाही. तुम्ही आज हिंदूला म्हटलं असं साहेब हिंदूला कधीच बोललेले नाहीत. पूर्ण भाषणात जर कधी हिंदू शब्द असेल आणि हिंदूना साहेबांना असेल तर मी प्रभाकर पारदे, मी काही, माझं नाव काही शरीफ खा काही पठाण का नाहीये. मी एका दिवसात एका क्षणात पक्ष सोडील जर मला कधी वाटलं असं. प्रभाकर पारदे, आपण एक अत्यंत जबाबदार विधान करता आहात आणि संपूर्ण भाषणाचा संदर्भ घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटतं की ओवेसींनी हिंदूंना धमकी दिलेली नाही. प्रवीण घुगे, ओवेसींचं वक्तव्य हिंदू विरोधी नाही, एमआयएम वारंवार सांगू पाहतीये, आपल्याला ते तसं दिसतंय का? प्रवीण घुगे, आपल्याला प्रश्न विचारलाय. आवाज काही तांत्रिक कारणांमुळे पोहोचताना दिसत नाहीये, आपण त्या संदर्भात दुरुस्ती करू. जी, ओवेसींचं वक्तव्य हिंदू विरोधी नाही असं एमआयएम वारंवार सांगू पाहतीये. नाही, मुळात एक लक्षात घ्या, यांचं काय आणि काँग्रेसचं धोरण काय हे सातत्यानं आजपर्यंत हिंदू विरोधीच राहिलेलं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये एमआयएमचा हा अजेंडा सातत्यानं राहिलेला आहे की आपली वोट बँक नक्की करण्यासाठी. म्हणजे काय औरंगाबाद मध्ये घडतंय आपण पाहतोय की या आपला अजेंडा जो काय असतो तो हिंदू विरोधी अजेंडा वापरायचा आणि त्याला या सगळ्यांची मदत घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हे यांचं सातत्यानं राहिलेल्या धोरण राहिलेलं आहे. मला असं वाटतं की एक लक्षात घ्या की ज्या वेळेस अशा मुसलमानांच्या भावनेला तुम्ही हात घालाल आणि या ठिकाणच्या व्यवस्थेला ललकारण्याचा आणि हिंदूंना ललकारण्याचा प्रयत्न कराल, एका आता एका खऱ्या अर्थानं हा विषय एक हिंदुत्वावरती आणलेला असल्यामुळे, हिंदूंना त्यांचा स्वाभिमान जागृत केलेला असल्यामुळे, आणि तरीही कुठलेही विषय न बोलता, म्हणजे एक लक्षात घ्या, आम्ही कुठल्याही विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने विषय अजेंडा हे चालवले नाही. भारतीय जनता पार्टीनं सबका साथ सबका विकास आणि सगळ्यांच्या सहभागातून आज हे करून दाखवलं सगळ्या देशभरामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूने मात्र हा प्रत्येक वेळेस हा विषय हा जातीयतेवरती न्यायचा, हा अशा प्रकारचा मुस्लिम याच्या लांगुल चालण्यावरती न्यायचा, हे काँग्रेसचं आणि सातत्यानं या ठिकाणचं जे सेक्युलरवादी म्हणण्याच्या नावाखाली धोरण चाललेलं आहे. मला असं वाटतं की त्या सगळ्या विषयातला हा प्रयत्न आता पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये करतायत. एक मुद्दा आणखीन घेतो, याच्यातला एक मुद्दा आणखीन घेतो, तो असा आहे, ओवेसींच्या वाक्यात महत्वाचा एक संदर्भ आहे, ते वक्तव्य हिंदू विरोधी नाही ते पोलिसांना सांगतायत असं जर प्रभाकर पारदे वारंवार सांगत असतील तर संजय ठाकूर या वाक्यातला एक संदर्भ असाही आहे, मोदी योगी नसतील तर काय होईल ते बघा. म्हणजे याच्याच वेळेला स्वतः ओवेसी सुद्धा सांगतायत की खरे हिंदू हृदय सम्राट आधी मोदी नंतर योगी. बरोबर आहे, पण मी तुम्हाला एक सांगतो जी, तिथे उत्तर प्रदेशात सध्या चालला काय माहित आहे का, या ओवेसींच्या मीटिंग मध्ये खरं म्हणजे ही हकीकत आहे की खूप गर्दी होत आहे. जेव्हा जेव्हा जिथे जिथे जात आहेत ओवेसी त्यांना खूप प्रतिसाद मिळत आहे आणि मरून हे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पार्टीचे लोक जे आहेत ते थोडे बेचैन झालेले असे दिसत आहेत. आणि ओवेसीला सुद्धा जे प्रतिसाद मिळत आहेत त्याचा उत्साहित होऊन ते सुद्धा मला वाटतं ते बोलून गेले आहेत, उत्साहाच्या भरात ते बोलून गेले आहेत काहीतरी बोल, कारण त्यांना खूप प्रतिसाद मिळत आहेत, तिथे खूप गर्दी होत आहेत त्यांच्या सभेत आणि त्यांना वाटलं असेल की असं बोलल्यानंतर जास्त माझ्याकडे लोकांचं लक्ष असेल किंवा मुस्लिम मतदाता जास्त माझ्याकडे येतील, कदाचित तसं उद्देशून त्यांनी ते भाष्य केलं असेल, म्हणजे असं माझं म्हणणं आहे, मी असा विचार करतो. जी प्रभाकर पारदेजी, आपल्याला यावर 30 सेकंदात प्रतिक्रिया द्यायची आहे. भावनेच्या भरात बोललं गेलं का, उत्साहाच्या भरात बोललं गेलं का, की ठरवून बोललात?
भावनेच्या भरात आणि उत्साहाच्या उत्साहात बोलले असं नाहीये. जी वस्तुस्थिती आहे उत्तर प्रदेशमध्ये पोलीस इथल्या लोकांसोबत कसे वागतात, त्यांनी काय कशा प्रकारचे अन्याय अत्याचार सुरू केले तुम्हाला माहित आहे, तुम्ही जाऊन बघा, तुम्ही मीडियावर जाऊन पाहिलं असेल ना. आधी त्या त्या सगळ्या गोष्टीला उद्देशून साहेब सगळे पोलिसांसाठी बोललेले आहेत. नंबर एक. दुसरा माझा मुद्दा असा आहे की आताच प्रवीणजी घुगे म्हणाले की औरंगाबादमध्ये काय होतं ते आम्ही पाहतो. अहो साहेब, औरंगाबादमध्ये आमचे खासदार इम्तियाज जलील साहेब जेव्हापासून निवडून आले, प्रत्येक जाती धर्मातला माणूस त्यांच्या शब्दाला शब्द मानत आहे, त्यांना मान्यता देत आहे, त्यांच्या सोबत येत आहे. ठीक आहे, आपण औरंगाबादची एकदा परत स्वतंत्रपणे चर्चा करू. औरंगाबाद मधल्या जातीय धार्मिक तेढाच्या संदर्भात बोलावं लागेल. जाता जाता एक काँग्रेसला संधी देणं गरजेचं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये तुलनेनं पिछाडीवर पडलेली काँग्रेस माध्यमांमध्ये तरी चर्चेला असते. मोहन तिवारी आपल्या सोबत आहेत. मोहनजी, पटकन या मुद्द्यावर आपण बोलते व्हा. या सगळ्या वादात एका बाजूला ओबीसी आहेत, दुसऱ्या बाजूला मोदी योगी आहेत, तिसऱ्या बाजूला समाजवादी आहेत, काँग्रेस उत्तर प्रदेशात कुठे आहे आणि काँग्रेसच्या मधली पण कोणी वक्तव्य अशी करून चर्चेत येणार आहेत का उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी? साहेब बघा, काँग्रेस तिथे लढाईमध्ये आहे आणि निव्वळ तेवढ्यासाठी हे लोक या पोपटाला बोलता केलेला आहे. यांनी काँग्रेसची प्रियंका गांधी हिने गेले वर्षभर म्हणायपेक्षा कोरोना काळाच्या आधीपासून तिने जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं फळ आम्हाला येताना दिसतंय आणि त्याच्यासाठीच मोदीजींना सारख्या जाऊन तिथे सभा घ्याव्या लागतायत. तुम्ही समजून घ्या, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं हिंदू आणि मुसलमानांची एकत्र मत ज्या पक्षाला मिळतील तो पक्ष तिथे सत्तेत येईल. ठीक आहे, आपण असं सांगताय त्याच्या अनुषंगानं निवडणुकीच्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या निवडणूक प्रचाराकडेही आपलं लक्ष असेल. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.